स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील धनगर समाजांच्या वाड्या वस्त्यांच्यावरती अद्याप ही पायाभूत सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत, त्याचं हे ताजं उदाहरण आहे. आत्ता आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीजवळच्या मधला धनगरवाडा या एका धनगरवाड्यावरती, आणि धनगरवाड्यावरची ही सारी दृश्य आहेत. ना रस्ता आहे, ना रस्त्याच्या बाजूला गटर आहे, ना बंदिस्त गटर आहे, ना शाळा आहे, ना महाविद्यालय आहे, ना आरोग्याच्या कोणत्याही सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. याच घरामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी एका गर्भवती महिलेचा त्याच्या बाळासह मृत्यू झालेला आहे. रात्री 2 वाजता ज्यावेळेस तिच्या पोटामध्ये दुखू लागलं, प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या, त्यावेळेस या घरापर्यंत कोणतंही 4-चाकी वाहन येऊ शकलं नाही, कारण रस्ता नसल्यामुळं ना या ठिकाणी सरकारी रुग्णवाहिका आली, ना एखादं खाजगी वाहन या ठिकाणी आलं. अर्थातच मुख्य रस्त्यापासून या वाड्या जवळपास 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहेत, त्यामुळं रात्री अपरात्री एखाद्या महिलेच्या पोटात जर दुखू लागलं तर नेमकी काय परिस्थिती निर्माण होते हे आपण या ताईला विचारूया. ताई काय सांगाल एखाद्या महिलेच्या? सांगता येणार नाही, पण काय परिस्थिती होती ते तरी सांगा. काय होत सांगा ना. हा बर ठीक आहे. म्हणजे ही धनगर समाज जी माणसं लाजरी बुजरी आहेत, सर्व सुख सोयींचा अभाव जो आहे तो या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायला मिळतो. मावशीकडे या तुम्ही, या साईडला या, असं उभा राहू. मला सांगा रस्ता आहे का इथं? नाही रस्ता. रात्री अपरात्री एखाद्याला साप चावला बरोबर, एखाद्या वस्तीवरती हिंस्र पशुपक्ष्यानं जर हल्ला केला, किंवा एखाद्या गर्भवती महिलेच्या पोटात दुखू लागलं, तर काय परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते? जर खाटूला केलं पाहिजे, पाठीवर वडीत वडीत नेली पाहिजे खाली गावावर. बर, ही परिस्थिती आमची आहे. आता तिच्या पोटात दुखा लागलं पाहिजे 1 वाजता, तळमळलो तळमळलो खान प्रत्येक जण म्हणतात आमचं वरीत नाही, मग काय केलं पाहिजे? मग पाळणा काढला बाळाचा झोपल्याला, आणि त्याच्यात म्हणला बसवायची आणि न्यायची, तर बर तिचा पिंड पोटाडला पडला. मग आता ते बाळ कसं घ्यावं आणि ते पिंड कसं घ्यावं, तिला कसं घ्यावं, मग ही परिस्थिती आमची झाली. इकडे ह्याला फोन कर, त्याला फोन करतोय, कोणच वर वाहन येणार झालं. मग काय आता पाठीवर कशी कशी घ्यायचं, म्हणून आम्ही काय काय करून बघतोय. आता त्या बाळाला साप चालून मेलं, गाडी वाहन बघतात, इकडे तिकडे पळापळ करतात, पाऊस तरी असला ठेमक्याचा, सरळ माणसाला खाली उतरालंय ना, आणि ते घेऊन कसं पेशंट चालायचं? आजारी म्हातार माणूस असलं तर पाठीवर कसं घेऊन चालायचं? अशी एवढी आमची परिस्थिती आहे. तेव्हा तुम्ही एवढी रस्त्याची आमची काहीतरी सोयी करा. साप चावला होतं त्या बाळाला, काय झालं, किती वर्षाचं होतं ते जरा सांगा मला. किती वर्षाचं? 7 वर्षाचं. अवघ्या 7 वर्ष. ताई या गी इकडे सांगा काय झालं होतं. काय झालं होतं? 7 वर्षाचा मुलगा आमचाच होता, असाच पाऊस टेम टेम होता, इथं रस्ता नाही त्याच्यामुळं असं होत गेले. पाऊस नव्हता त्याच्यामुळे होता म्हणून आम्ही कसं नेणार, तरी पण इथनं डागत 10 मीटर खाली चलत गेलो, तरी पण पोरगा आमचा हरवलं, दवाखान्यात जाऊन पण घेतलं नाही. 7 वर्षाचा मुलगा होता, साप कसा चावला त्याला सांगा. रात्रीच्या झोपलेल्या जागेवर कसा कसा झाला, कसा चावला सांगा. रात्रीच्या 2 ला डोस केला, आम्हाला पण माहिती नाही. त्या वक्ताना आम्ही इथनं खाली 10 मीटर खाली पाठवणी मारून घेऊन खाली गेलो. त्यानंतर दवाखान्यात पण शिपरलं, तिथं पण म्हणजे कोरोना त्याच्यामुळे घेतलं नाही, दुसऱ्या दवाखान्यात बावड्यात पाठवलं, तरी पण का त्यांच्याने गॅरंटी दिली नाही. पेशंट आमचं हरवलं याच्यासाठी, रस्त्यामुळेच हरवलं आमचं पेशंट. अशा आणि काय घटना घडलेल्या आहेत? या 3 महिन्यातल्या या 2 घटना झालेल्या आहेत, या अगोदर देखील अशा काही घटना घडलेल्या आहेत रस्त्याअभावी आणि कोणाला जीव गमावला? सगळं हरवलं पाण्याच्या. आमच्या सुद्धा डिलिव्हरी पण आम्ही शिकू, डिलिव्हरी झाल्या तरी पण आमच्या पोटात दुखायला तरी आम्हाला पाळणा करून खाली नेलं आहे या रस्त्यामुळे. पाळणा करून येतात म्हणजे काय करतात? नेमकं काय करते? पाळणा कसा केला जातो? असा बाळाचा पाळणा, लहान बाळाचा पाळणा माहिती नाही, मग त्याच्यात बाईला बसवायची,
अरे आणि पुढे मागे दांडक टाकून पुढे तुम्ही खांद्यावर माझ्या खांद्यावर असं करून चौघा जणांना लागून शिस्ता शिस्ता खाली मैदानावर खाली गेलं की चौघांनी धरायचं अडचणीत झालं की दोघांनी धरायचं असा प्रसंग आम्ही करायचा. अरे बापरे. आणि त्यात ती गरोदर माता असत्या तिला त्रास होत असेल ना. माता काय करणार सांगा, आता नाही इलाजाला काय करायला सांगा. तुम्हाला आता वर येता येते का कडीनवर, तरी पण तुम्ही आमच्यासाठी आणायचं. मग तसं काहीतरी जीवन जगवायसाठी काहीतरी केलं पाहिजे का नको म्हणून आम्ही करायचं. आता डिलिव्हरीची बाईच्या पोटा जर दिवसात दुखा लागलं तर हळूहळू येता येईल, रात्री दुखा लागलं काय आम्ही बमलून काय करायचं. अशा काही दुःखद घटना घडल्या आहेत का म्हणजे रस्ते अभावी हे बाळ आणि ही माता आता तुम्ही गमवलेले आहे, शिवाय तो 7 वर्षाचा मुलगा देखील गेल्या मला वाटतं 2-2.5 महिन्यापूर्वी गमवलेला, त्या अगोदर आणखी अशा काही घटना घडल्यात का या वस्तीवरती घडल्या म्हातारी माणसं असतील असं म्हातारी माणसं गेली खांद्री डिलिव्हरीच असं काय माथा कोतार आमची सारखं समजा पारच परिस्थिती झाल्यावर काय करणार, आता कुणा आम्ही काय करणार, आपावत कुणा घ्यायची हे आमची परिस्थिती बघताय जा तुम्ही. आता नुसती रस्त्यामुळे बघा आणि आमची गरोदर असताना 8 महिन्यात ती पण हरवली. कोण आमची जवळ सोबतच म्हणायची ती आमची. तिला काय झालं होतं? गरोदरच होती. अचानकच असाच रस्त्या सोयी नाही त्याच्यामुळे नेहमी पोटादुखाला न्यायचे पाठीवर कसं मारायचं पोटादुखी गरोदर बाई. बांधवांना आपण कल्पना देखील करू शकत नाही की गरोदर महिला ज्या आहेत ती पाण्यामध्ये बरोबर पाण्यात कसे बसणार आणि त्या मातेला मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी जवळपास 6-7 किलोमीटर अंतर जे आहे ते पायी चालत जावं लागते आणि त्या ठिकाणी रस्त्यावरती दुसऱ्या वाहनांना हात करावा लागतो. ते बी थांबविलं तर आणि त्यानं जर नाही थांबवलं तर काय वाटलं मेलं पाहिजे, रस्त्यावर जाऊन बी मेलं पाहिजे. अशी ही सगळी परिस्थिती जी आहे अत्यंत भयानक आणि भयावह अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे इथल्या लोकप्रतिनिधींना माझी तमाम धनगर समाज बांधवांच्या वतीनं सर्व मानवतावादी चळवळींच्या वतीनं मागणी आहे की जर तुमच्याकडे थोडीशी माणुसकी शिल्लक असेल, तुमच्याकडे थोडासा विकासाचा दृष्टिकोन शिल्लक असेल तर तुम्ही तात्काळ या धनगरवाडीवरती येण्याजाण्यासाठी येजा करण्यासाठी रस्त्याची सोय करावी. का म्हटला चहा बघा, हे गरीब माय माऊले आहे पण माणूस की किती दांडगी आहे बघा. काय करूया साहेब, जरा धर्म केलाच पाहिजे नो, काय वनात आहे म्हणून आम्ही खातोय तेच तुम्हाला देणार. आम्ही बघा अमोल पांढरे चहा घ्या असं या मातेचं म्हणणं आहे. तुमच्या बरोबर जे आलेले आहेत त्यांनाही चहासाठी बोलवा. हे संस्कार आहेत धनगर वाड्या वस्त्यांच्या वरती ते पाहायला मिळतात. ही मुलं आहेत लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत, ऑनलाईन शिक्षणाची काय अवस्था जी आहे, काय अवस्था आहे नेमकी त्याचा देखील आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. ऑनलाईन शिकायचं म्हणजे काय करायचं ग, मोबाईल आहे का तुमच्याकडे? मोबाईल आहे का रे कोणाकडे? मोबाईल आहे का यांच्याकडे कोणाकडे? मोबाईल किंवा हा तुमच्याकडे? त्यांच्याकडे नाही या पोरांच्याकडे. शाळेतलं काय येतंय का त्यांच्याकडे? लहान बाळांच्याकडे नाही अजून. बर बर बर, चौथी तरी शिकलं पाहिजे तर त्यांना लहान भाव त्याच नेणार. मग त्यांची अजून पहिली बी नाही, मग काय त्यांनी मोबाईल 10,000 देणं 2,000 देणं, 10,000 आणायचं कुठलं? बर बर, शाळेला का जात नाही ती? जातात की हो, अगर बंद आहे त्याच्यामुळे आहेत घरात. त्यांचं गाव तुमचं? शाळेत जात आहे का? तू किती वेळेला आहेस? 5वीला आहेस. मग तुला शाळेतला ऑनलाईन काय तुझ्या मोबाईल वरती येते काय? मोबाईल नाही. मोबाईल नाही. तू किती वेळेला आहेस? 5वीला. तुझ्याकडे आहे मोबाईल तुमच्या घर? शाळेतला मग अभ्यास कसा करतेस? म्हणजे हिचाच भाऊ सर्पदंशानं, याच चमुगलीचा भाऊ जो आहे तो सर्पदंशानं गेलेला आहे. अत्यंत वाईट घटना जी आहे ती घडलेली आहे. ही चमुगली जी आहे ती 5वीला आहे. आपण तू कितवीला आहे शाळेला? अंगणवाडीला. आता पहिले शाबास. तू बाळा? पहिलीला. तू रे? तो नाही. तू पहिलीला लास्ट.
असू दे पण आता बसणार धनगरवाडी वरती पोर शिकून कोण डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक तहसीलदार बीडीओ आयजी कलेक्टर डीजी वगैरे काय झालं का इथलं कोण आमच्या वाड्याला कोण हा तुझं शिक्षण किती झाले रे नववी बर एबीसीडी येत्या मन एबीसीडी आता लॉकडाऊन मुळे लक्ष द्यायला नाही लॉकडाऊन आता मग तू शाळेला जात नाही आता जाती शाळेला जातोयस मग तुला अभ्यास येतोय का येत नाही अभ्यास तुझा अभ्यास कसा घेतला जातोय ऑनलाईन मग ऑनलाईन काय तुझ्याकडे आहे का मोबाईल नाही ऑनलाईन घेत नाही तर मोबाईलच नाही बर बर ठीक आहे ही मावशी काय म्हणते बघा प्रचंड काबाड कष्ट जे आहे ते धनगर समाजाच्या वाट्याला आलेलं आहे नाचणी आहे ना ही नाचणीचं पीक जोरात घेतलं तर मावशीकडे आपण यांच्याकडून धनगर समाजातील मुलाबाळांच्या शिक्षणाची काय अवस्था आहे ते जाणून घेणं पुढे सांगा आम्हाला जरा पोर शिकतात का शाळा पोर शिकत नाही का बरं शाळाची सोयीच नाही म्हणजे कशी शिकणार आणि आता तर एक शाळा बघितली होती ते स्वयंपाक खोली होती आणि त्या स्वयंपाक आता बंद आहे ना लॉकडाऊन नाही पण त्या स्वयंपाक खोलीमध्ये पहिली ते चौथी पर्यंतची शाळा भरत्या म्हणून सांगितलं मला कुठे या इथे एक मध्ये रस्त्यावरती तिथं फिरत असेल आमच्या गावी नाहीच ना शाळा नाहीच हाय शाळावरती आता लॉकडाऊन मध्ये बंदच पडले ना आणि त्यांना स्वयंपाक घर हाय करत तिथं कुठं बाई एक ठेवली ती करून घातली मास्तर येत काय मास्तर येत होत बर पोर कितवी पर्यंत शिकते ती शाळा इथं पाचवी पर्यंत आणि त्याच्यानंतर चौथी पर्यंत आहे आणि त्यानंतर गावी खाली मासुरली शिकतेत का पोर शिकतेत की लावून दिल्यावर शिकणारच की शिकते शिकते कोण झालं का कोण शिक्षक एखादा डॉक्टर इंजिनियर आपल्या वाड्यावर कोण नाही का बरं आपल्या वाड्यावर शिक्षक झालेलाच नाही कोण का बरं म्हणजे काय डॉक्टर इंजिनियर कोण नाही कोण वकील प्राध्यापक काय काय नाही तसं काहीच नाही का बरं नाही शिक्षण कमी खालीवर आता पाऊस मोठा पाऊस आला तर खाली पोरं जातात पावसात नाही आता ह्या दिवसात कसं तरी जातात आणि पाऊस मोठा झाला तर मग खाली ते डोंगरात कशी जाणार म्हणजे मुख्य कारण जे आहे ते पावसाचं आहे मला नेमकं हेच यांच्याकडून माहीत करून घ्यायचं होते की पावसाळ्यामध्ये ही मुलं शाळेला जातात की नाही हे आता मुलं दहावीचं जाणार का नाही अभ्यासला ते म्हणते वाटेवर गवत पडले बाबा त्या मुलाला साप आला मी एकटा कसा जाऊ नाही सापड जर त्या गवतात बसलेलं असलं तर परतईने भिवून घरात बसते मग काय करणार आम्ही रस्त्याने आता एकूण म्हणते असा 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 येडा मारून इकडे कधी जाऊ इथनी मधनं जा म्हणले की मग ते गवत आहे वाटतो गवत कापून झाल्यानंतर जातो पावसाळ्यात शाळेला जात नाही पावसाला काय जाणार वडा आला वाहून गेले तर कुणाला विचारायचं अशी परिस्थिती आहे वडा आला तर वाहून जाईल मुलगा म्हणून आई वडिलांना भीती वाहून गेला तर कोणाला विचारायचं हा प्रश्न यांना भेडसावतोय मुलाला असं वाटतंय की गवताचे ढीग आहेत आजूबाजूला गवत प्रचंड वाढलेलं आहे एखादा साप चावला तर माझ्यावरती वेळेचा औषधोपचार होणार नाही त्यामुळे मी शाळेला का जाऊ पावसाळा संपल्यानंतर मी शाळेला जातो तोपर्यंत पावसाळा निघून जातोय त्यामध्ये शाळेचे 4 महिने निघून जातात ना बरोबर ना 4 महिने निघून जातात आणि 4 महिने शाळेला न गेल्यामुळं मुलांची जी शैक्षणिक प्रगती आहे ती पाहिजे तशी होत नाही म्हणून तर धनगर समाज जो आहे तो प्रचंड मागासलेला असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते या सर्व गोष्टींचा शासनानं विचार करायला पाहिजे या मुलांच्यासाठी मोफत वसतिगृहांची सोय असेल ती करायला पाहिजे मोफत शिक्षण जे पदवीपर्यंतचं आहे ते या मुलांना दिलं पाहिजे त्याचबरोबर मागेल त्याला काम त्यांच्या हाताला रोजगार आणि त्यांना सरकारी नोकऱ्या देखील दिल्या पाहिजेत अशी इच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहे मायबाप सरकार या संदर्भात काहीतरी खास धोरण तयार करेल आणि धनगर समाजाच्या उन्नतीसाठी व उन्नतीचा आणि प्रगतीचा नवीन मार्ग जो आहे तो तयार करेल अशा आशा आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत